माननीय पंतप्रधान महोदय गुरु द्रोणाचार्य यांच्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या सायबर सिटी हरियाणामधील गुरुग्राम या प्रसिद्ध औद्योगिक शहरातील विद्यार्थिनी जोविता पात्रा सभागृहात उपस्थित आहेत आणि तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितात जोविता कृपया तुमचा प्रश्न विचारा नमस्कार आदरणीय पंतप्रधान महाशय माझे नाव जोविता पात्रा आहे आणि मी गुरुग्राम हरियाणा येथील जवाहर नवोदय विद्यालयाची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी आहे परीक्षा पे चर्चा दोन हजार तेवीसमध्ये सहभागी होणं ही माझ्यासाठी खूपच खास आणि सन्मानाची बाब आहे माननीय पंतप्रधान महोदय मी एक साधारण विद्यार्थिनी आहे मी माझ्या अभ्यासावर कसे लक्ष केंद्रित करावं असा माझा प्रश्न आहे कृपया या विषयावर मला मार्गदर्शन करावं धन्यवाद महोदय धन्यवाद जोविता मानन जोविता माननीय पात्रा या एक साधारण विद्यार्थिनी आहेत तुमचं मार्गदर्शन हवं आहे कृपया त्यांना मार्गदर्शन करावं आदरणीय पंतप्रधान सर्वात आधी मी तुमचे अभिनंदन करतो की तुम्ही साधारण आहात याची जाणीव तुम्हाला आहे नाहीतर असे अनेक लोक असतात ज्यांचे आकलन सरासरीपेक्षाही कमी असते पण ते स्वतःला फार महान समजतात त्यामुळे सर्वप्रथम मी तुमचे आणि तुमच्या पालकांचेही अभिनंदन करतो एकदा तुम्ही स्वीकारले की हो माझी क्षमता अमुक एक आहे माझी परिस्थिती अमुक आहे आता मला माझ्या क्षमतेला अनुकूल बाबी शोधाव्या लागतील मी काही महान वगैरे करायची आवश्यकता नाही ज्या दिवशी आपल्याला आपली क्षमता कळते आपण सर्वात जास्त सामर्थ्यवान होतो ज्यांना स्वतःची क्षमता माहित नसते त्यांना सामर्थ्यवान होण्यात अनेक अडथळे येतात म्हणूनच परिस्थितीची जाणीव असणे हे देवाने तुम्हाला दिलेले सामर्थ्य आहे तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला शक्ती दिली आहे तुमच्या कुटुंबाने तुम्हाला बळ दिले आहे आणि प्रत्येक पालकाने आपल्या मुलांचे योग्य मूल्यमापन करावे असे मला वाटते त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होऊ देऊ नका पण योग्य मूल्यमापन करा कधीकधी तुम्हाला त्यांच्यासाठी खूप महागडी वस्तू आणायची असते तेव्हा तुम्ही त्याला अगदी सहज सांगा की नाही बाबा आता आपली एवढी ऐपत नाही आम्ही ही गोष्ट आणू शकणार नाही दोन वर्षे थांब असे करणे चुकीचं नाही तुम्ही मुलांसोबत घरातील परिस्थितीबद्दल बोलू शकत असाल तर त्यात वाईट काहीच नाही आणि म्हणून आपण साधारण लोक आहोत आणि बहुतेक लोक साधारणच असतात असाधारण असणारे लोक फार कमी असतात पण सामान्य आणखी साधारण गोष्टी करतात आणि जेव्हा हे सामान्य लोक असाधारण कामे करतात तेव्हा ते फार पुढे निघून जातात सरासरीचे निकष मागे टाकून ते पुढे निघून जातात आता त्यामुळेच आणि जगात पाहिले तर यश मिळवणारे जास्तीत जास्त लोक कोण आहेत एकेकाळी साधारण असणारेच हे लोक आहेत असाधारण कामे करून ते इथवर पोचले आहेत फार मोठे परिणाम घडून आणले आहेत आता तुम्ही पाहिलेच असेल की आजकाल संपूर्ण जगाच्या आर्थिक परिस्थिती चर्चा जगभरात होत आहे कोणता देश किती पुढे गेला आहे त्याची आर्थिक स्थिती कशी आहे आणि कोरोनानंतरच्या काळात तर हा महत्त्वाचा निकष ठरला आहे आणि जगात अर्थशास्त्रज्ञांची कमतरता आहे असे मुळीच नाही अनेक मोठे नोबल पारितोषिक विजेते आहेत अमुक एक केल्याने अमुक प्रकारची आर्थिक परिस्थिती निर्माण होईल अशा प्रकारचे मार्गदर्शन करू शकतील असे अनेक जण आहेत ज्ञानाच्या प्रवाहाचे वाटप करणारे आजकाल प्रत्येक रस्त्यावर आणि प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहेत आणि काही असे विद्वानही उपलब्ध आहेत ज्यांनी खूप काही केले आहे पण आपण पाहिले आहे की आज जगात भारताची आर्थिकदृष्ट्या तुलना होत आहे आशेचा किरण म्हणून भारताकडे पाहिले जात आहे तुम्ही दोन तीन वर्षांपूर्वी पाहिले असेल आपल्या सरकारबद्दल लिहिले जात असे की यांच्याकडे कोणीही अर्थतज्ज्ञ नाही सगळेच साधारण लोक आहेत पंतप्रधानांना सुद्धा अर्थशास्त्राचे ज्ञान नाही असेच लिहिले जात असे वाचताना तुम्ही असे पण आज ज्या देशाला जगभरात साधारण सरासरी म्हटले जायचे तोच देश आज जगात चमकतो आहे मित्रांनो म्हणूनच मित्र हो या दडपणाखाली राहू नका तुम्ही असामान्य नाही आणि दुसरे म्हणजे तुम्ही साधारण असलात तरी तुमच्यात काही ना काही असाधारण असेलच आणि जे असाधारण आहे त्यांच्यातही काहीतरी सामान्य असेलच प्रत्येकाकडे देवाने लिहिलेली एक अद्वितीय क्षमता असतेच तुम्ही फक्त ती ओळखली पाहिजे त्या क्षमतेला खत पाणी घाला तुम्ही खूप वेगाने पुढे जाल असा विश्वास मला वाटतो धन्यवाद